पोलीस आयुक्तांच्या नावे पोलीस आयुक्तांकडूनच खंडणी मागणारे गजाआड। वेषांतर करून आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शिकवला धडा। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पुन्हा एकदा वेषांतर करून मोठी कारवाई करत पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नावे सामान्य नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला आणि त्याच्या दोन महिला साथीदारांना अटक केली आहे। सदरची ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी देहू रोड पोलीस स्टेशन हद्दीत केली आहे। या धडक कारवाईमध्ये पोलीस आयुक्त पुन्हा एकदा वेषांतर करून दाखल झाले होते। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोशन बागल नावाने वावरणारा हा तरुण स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश आणि विश्वास नांगरे पाटील यांचा मित्र असल्याचे सांगत सामान्य नागरिकांना धमकावत त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना मिळाली आणि त्यांनी तातडीने आरोपीला जेरबंद करण्याचं ठरवलं। त्यानुसार वेश बदलून आयुक्त कृष्णप्रकाश स्वतः आरोपी समोर बसले आणि आपण काम करून घेण्यासाठी आल्याचं भासवत त्यांनी आरोपीला रोख पैसे दिले। मात्र आरोपीने पैसे स्वीकारताच कृष्णप्रकाश आपल्या मूळ रूपात आले आणि त्यांनी आरोपी रोशनला रंगेहात जेरबंद केलं। आरोपी रोशनच्या अटकेचा संपूर्ण थरार हा हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही दृश्यामध्ये कैद झालाय। पोलीस आयुक्तांकडून बेकायदेशीररित्या काम करून घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये बैठकीसाठी आलेला रोशन पोलीस आयुक्ताच्याच जाळ्यात अलगद सापडला। मात्र आधी त्याने आपल्या घरमालकाला धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार तपासात समोर आला। याआधी कृष्णप्रकाश यांनी वेषांतर केलं होतं त्यावेळी त्यांनी आपल्याच खात्यातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची पळताभुई थोडी अशी अवस्था करत शिस्त लावली होती। मात्र यावेळी त्यांनी वेश बदलून एका आरोपीला जेरबंद केलं। खरं तर सार्वजनिक ठिकाणी एखाद्या सराईत आरोपीला बोलावून त्याला रंगेहात जेरबंद करणे तशी जोखीमीची कामगिरी असते। मात्र पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या धाडसामुळे आरोपी रोशन आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात आलेत। त्यामुळे रोशनने आतापर्यंत किती जणांना फसवले आणि सामान्यांची आर्थिक लूट करण्यासाठी कुणाकुणाची नावे वापरली हे उघड करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। प्रतिनिधी जैन मेनन, पिंपरी चिंचवड। पुलिस खाली महाराष्ट्र पुलिस हेल्पर्स आणि इथे इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड अनालिसिस सेंटर असं लिहिलेलं आहे आणि सायबर सिक्युरिटी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सायबर क्राईम फर्स्ट रेस्पॉन्डर असा म्हणून सर्टिफाईड सायबर क्राईम इंटरव्हेन्शन ऑफिसर असा प्रकार आणि महाराष्ट्र पोलीस असा लिहून कार्ड केलेले आहे। ते सगळीकडे सांगतो की तो इथले सीपीला जाणतो ओळखतो। तो सांगतो की तो सीपीचे बी बप्पन बॉस विश्वास नांगरे पाटीलला ओळखतो आणि सगळीकडे कनेक्शन आहे, सर्व कामं करून घेणार आहे तो असं सांगतो। त्याची रेकॉर्डिंग अगोदर करण्यात आली, नंतर त्यांना इथे डेकॉय कस्टमर म्हणून आमचे ऑफिसर्स आणि त्यांच्यासोबत बाईट करतो। आणखी लोक होते आणि यांनी कशा प्रकारे ताबा मारला होता तुमच्या घरावर, काय सांगू ताबा मारला होता? माझं देवी इंद्रायणी तळोडेमध्ये माझा फ्लॅट आहे, तिथं माझ्या एका मित्राच्या हॉटेलच्या इथे त्यांच्या माध्यमातून त्यांनी माझी ओळख काढली आणि म्हणले की काका मला फ्लॅट भाड्याने पाहिजे, माझं असं जस्ट लग्न झालेलं आहे काय तर। आणि मी म्हटलं बाबा नाही का ओळख बिळख काय नाही, मग त्यांनी मला आयडेंटिटी कार्ड दाखवलं, त्याचं लोगो दाखवलं आणि सांगितलं मी कमिशनर ऑफिसमध्ये क्राईम ब्रँचमध्ये आहे, कृष्णप्रकाश सर आहेत, त्यांचं सगळं ऑफिसचं कामं सगळं मीच बघतो। आणि मग मला पण विश्वास पटला, आय कार्ड वगैरे बघितल्यामुळं मी त्याला नाही का म्हणले इमिजिएट चावी दिली, त्यांनी एक 5,000 रुपये दिले मला, बाकीचे पैसे 2 दिवसात देतो म्हणला।
आणि मग दोन एक दोन महिन्यानंतर मला खूप नाही का म्हणजे कळालं सोसायटीच्या माध्यमातून सोसायटीचे चेअरमॅन मला फोन करायचे की बाबा वो फ्लॅट पे कोण रहत आहे उनका ॲग्रीमेंट नाही आहे तो मग मी नाही का त्यांना सांगितलं बाबा ॲग्रीमेंट दे नाही तर खाली कर मग ते लोकांनी काय केलं मला नाही का म्हणजे त्रास द्यायला चालू केलं की बाबा नाही का तुम्हाला माहिती आहे ना आम्ही पोलीस आहे साहेबाला सांगू का मग तुम्हाला त्रास होईन असं होईन मग खूप हे झालं त्रास व्हायला लागला मला भाडं पण देत नाही जबरदस्ती जर राहतात नुसतं जबरदस्ती राहत नाही तर त्यांची मित्र मैत्रिणी असे भरपूर लोक यायचे रातभर दारू पिऊन धिंगाणा त्यांचा त्यामुळं सोसायटीला पूर्ण आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास झालेला आहे मग जेव्हा तुम्ही त्याला म्हणायचे रूम खाली करतो तुम्हाला काय धमकी देत होते ते मला म्हणले नाही का तुम्ही असं कसं भाडं मागू शकता हां तुम्हाला कळत नाही का नाही तर तुमच्यावर नाही का मग त्या पोरींना हात लावलं वगैरे अशी कंप्लेंट करणार तुम्हाला आतमध्ये हे करणार म्हणजे का क्राईम ब्रांचला आहे माझ्याच हातात हे सगळं आणि मग मी खूप घाबरून गेलो आणि मी माझ्या एका मित्राच्या माध्यमातून सरांशी बोलणं केलं सरांनी मला मदत केली गाईड केलं आणि त्याच्या ह्याच्यातनं मग आम्ही मी म्हणजे त्याच्याशी फोनवर बोलत असताना मी त्याच्याशी बोललो की असं असं एक काम आहे करणार का म्हटलं काय पण काम असून द्या साहेबांचं माझं चांगलं आहे मग त्याला सांगितलं असं नाही का प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आहे ताबा घेऊन देणार का हो म्हटलं मी देतो घेऊन मग म्हटलं परत मला आज दिवसभरात कमीत कमी त्यांनी 25 ते 30 वेळा फोन केलं काय झालं ते कधी येणार आहेत ती लोकं आणि मला 2.5 लाख रुपये आज द्यायला सांगा मग मी सांगितलं बाबा नाही ते 2.5 नाही 1 लाख रुपये द्यायला तयार आहे बरं ठीक आहे चालन बाकीचे पैसे नंतर द्या हे सगळी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी सरांना सोपवलेली आहे आणि त्या मग सरांनी स्वतः ह्याच्यामध्ये जातीने इंटरेस्ट घेऊन त्यांच्या पूर्ण टीमनी त्यांना म्हणजे नाही का बोलून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी पैसे घेतले सर वेश बदलून आले होते सरांचा ह्याच्यामध्ये